पहिला केडीएमसी मधला किंवा कल्याण शहरातला कल्याण पश्चिमातला खूप मोठा प्रश्न असा आहे की तिथे सौदान चौक किंवा शिवाजी चौक स्टेशन रोड दुर्गाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम एक वाहतूक कोंडीचा प्रश्न असतो. त्याचबरोबर कल्याणमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित नाही आहे आणि पार्किंगची समस्या तर कल्याणमध्ये आता फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या समस्यांवर तुम्ही कसं लक्ष द्याल आणि कसं चांगला प्रश्न विचारला साहेब आपण. खऱ्या अर्थाने या प्रश्नाला कुठेतरी आपण सर्व लोकांसमोर नेलं पाहिजे. कल्याणमध्ये सातत्याने 2004-2009 या दोन्ही वेळेला निवडणुका झाल्या. अनेक लोकांनी याबाबतीतची आश्वासनं दिलेली आहेत आणि कुठेही ती आश्वासनं पूर्ण होताना दिसली नाही. कल्याणमध्ये खऱ्या अर्थाने ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी सॅटिसची आवश्यकता आहे. आज आपल्याकडे कुठेही ओव्हरब्रिजेस नाही आहेत. ओव्हरब्रिजेस का हवेत तर कल्याणमधली जी ट्रॅफिक जी बाहेर इलेव्हेटेड होणार आहे बाहेर जाणार आहे तर तिथे ती जी ट्रॅफिक आहे ती आपल्याकडनं ओव्हरब्रिजवरनं जायला पाहिजे आणि ती कल्याण शहरामधील लोकल जी ट्रॅफिक आहे ती कल्याण शहराच्या म्हणजे त्या ब्रिजच्या खालनं रोल ऑन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन जर असतं आता तुम्ही जर विचार केला तर आपल्या कल्याण स्टेशनमध्ये 66 कोटी रुपये आपण स्कायवॉकवरती खर्च केले पण ते व्यर्थ आहे. आज तिथे गर्दुल्ले आणि भिकारी आणि हे व्यवसाय करणारे जे आहे फुटपाथवरचे लोक ती फेरीवाले ते सगळे लोक त्या ह्याच्यावरती असतात. नागरिकांना तिथे चालायची सोय नाही किंवा बऱ्याचशा मुलींची तिथे छेड काढली जाते. ही एक शोकांतिका आपल्या कल्याण शहराची का आपल्याकडे नियोजनबद्ध कामच झालेलं नाही आहे. जर 66 कोटीमध्ये अजून जर काही पैसे आपण उपलब्ध करू शकलो असतो तर कल्याणच्या मला वाटतं आंबेडकर चौकापासून तर कल्याणच्या बाहेर बैल बाजारापर्यंत जर आपण ओव्हरब्रिज केला असता तर आज कल्याण शहरातली ती जी ट्रॅफिक आहे ती पूर्णपणे संपली असती. कल्याणमध्ये ट्रॅफिकच्या संदर्भातला एक प्रश्न आहे तो म्हणजे कल्याणचे रस्ते. कल्याणच्या रस्त्यांवर आजकाल व्हॉट्सअपवर जोक्स पण फिरायला लागले. अशा रस्त्यांमध्ये म्हणजे आधी रस्ते बनवायचे त्यानंतर परत ते कुठल्या तरी कारणास्तव म्हणजे ते टेलिफोन लाईन असो किंवा ड्रेनेज पाईप असो गॅस पाईप असो कुठल्याही कारणास्तव खणायचे परत बनवायचे परत खणायचे आणि त्याचे जी जी क्वालिटी रस्त्यांची त्याबाबत हा एक प्रश्न नागरिकांना फार भेडसावतोय आणि यामध्ये शासनाचा पैसा पण व्यर्थ जातोय असं कुठेतरी वाटतंय. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल तुम्ही कसं हे थांबवाल? खरं तर ह्या सगळ्या गोष्टी असं आहे का आपल्याकडे नियोजन नाही आहे. मॅनेजमेंट जे बोलतोय ना मॅनेजमेंट आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने आहे. आपल्याकडे एकच रस्ता अनेक वेळा खोदला जातो आणि अनेक वेळा त्याच्यावरती काम केले जाते. आपल्याकडे ॲक्च्युली आत्ता जरी आपण बघितलं तर काँक्रीट रस्त्याचं कामं चालू आहे आणि काँक्रीट रस्त्यावरती आत्तापासूनच त्याच्यावरती क्रॅक्स निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असल्याकारणाने या सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने मला सांगावं लागेल का हे सगळं जे नियोजन आहे तिथे कुठेतरी महापालिका आमची कमी पडते. आणि आपल्याला अजून एक गोष्ट मला सांगावं लागेल का या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे का इथे 1.5 कोटी रुपये शासनाकडनं आले फक्त त्या टेंडरवरती मलिदा खाण्यासाठी ही लोक मंडळी जी आहे ही मंडळी जास्तीत जास्त सक्रिय असते. एकदा का ते टेंडर झाले त्यांचं त्यांना जे मलिदा मिळाला का मग पुढचं काम कोण करतोय कसं करतोय यावरती कोणाचं लक्ष नाही तर आज ही रस्त्यांची अवस्थाच झाली नसती. आणि राहिला प्रश्न अनेक वेळा खोदण्याचा तर आपल्याकडे ही सिस्टम नाही का एखादी लाईन टाकायची तर ती त्याचं फ्युचर विजन 20 वर्षापुढचं विजन ठेवून आपण काम करायला पाहिजे. पण आपल्याकडे विजनरी लोक राहिले नाही आपल्याकडे विजनरी काम करणारे लोक राहिले नाही त्यामुळे आज हा प्रॉब्लेम आहे आपल्याला.